नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत यूजफुल असा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत आमच्या चॅनलवर खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स असतात की डिग्री सर्टिफिकेट कसं काढायचं डिग्री सर्टिफिकेट काढायचे ॲप्लिकेशन कधी सुरू होतात परत अर्जंट डिग्री सर्टिफिकेट कसं काढायचं असतं आम्हाला एक महिन्यामध्ये लागणार आहे किंवा आमचं कॉलेज आत्ताच संपलेलं आहे पण अद्याप कॉन्व्होकेशन झालेलं नाही त्यामुळे आम्हाला डिग्री सर्टिफिकेट भेटलेलं नाही आहे आम्ही प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट कसं का काढू तर यावर एक चांगलं सोल्युशन आपल्याला विद्यापीठाने प्रोव्हाइड करून दिलेलं आहे ते म्हणजे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटविषयी जर तुम्ही तुमचं डिग्री पास आऊट झाला आहात ऑनलाईन रिझल्ट लागलेला आहे पण अद्याप कॉन्वोकेशन झालं नसल्यामुळे तुम्हाला ओरिजनल जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते भेटलेलं नाही आहे तर तुम्ही प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता याची पूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल जिथून तुम्ही डायरेक्टली या पेजवर क्रोममध्ये तुमच्या मोबाईलमध्ये हे पेज ओपन करू शकता हे पेज ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा त्या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट लॉग इन दिसेल आता तुमच्याकडे तुमचं स्टुडंट लॉग इन असायला हवं ईमेल आय डी आणि पासवर्ड जर नसेल तरी काही चिंता करायची गरज नाही तुम्ही न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आता हे न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे जो जो ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये ओपन आहे आणि तो नेहमी तुम्ही यूज करता असा ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे किंवा जो ईमेल आय डी तुम्ही तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस कॉलेजमध्ये दिलेला आहे तोसुद्धा ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन ओ टी पी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून कन्फर्म ओ टी पी अँड नेक्स्ट करायचा आहे आता काही इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत जो ईमेल आय डी आपण टाकणार आहोत तोच आपला लॉग इन आय डी असणार आहे आणि फ्युचर कम्युनिकेशन जे आहे ते सगळं याच ईमेलवर होणार आहे त्यानंतर नेम पासवर्ड आपल्याला आपला नोट डाऊन करून ठेवायचा आहे पासवर्ड जो आहे तो मिनिमम आठ कॅरेक्टर्सचा असला पाहिजे त्यामध्ये नंबर्स लोअर केस लेटर्स असतील अप्पर केस स्पेशल कॅरेक्टर्स आपल्याला टाकायला लागतील हे सर्व लक्षात ठेवून आपल्याला स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक असा पॉपअप बॉक्स येईल युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली त्यानंतर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आता यानंतर आपल्याला आपलं आप मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचं आहे मोबाईल नंबर तो यूज करा जो तुम्ही ॲडमिशनच्या वेळेला दिलेला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेम प्रोसेस सेंड व्हेरिफिकेशन ओ टी पी आणि त्यानंतर ओ टी पी येईल आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म ओ टी पी अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आता आपला ईमेल आय डी जो आहे आणि मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरिफिकेशन त्याचं कंप्लीट झालेलं आहे आता आपला पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे पासवर्ड आठ कॅरेक्टरचा आणि त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स अप्पर केस लेटर लोअर केस लेटर्स आणि सिम्बॉल्स असायला पाहिजेत तर आपण पासवर्ड क्रिएट करूयात कन्फर्म आणखीन एकदा टाईप करूयात आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करूयात पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला असा एक मेसेज येईल की आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे लॉग इन करा आणि लॉग इन आय डी जो आहे तो आपला ईमेल आय डी असणार आहे मग आपल्यासमोर स्टुडंट लॉग इनची विंडो ओपन होणार आहे यामध्ये ईमेल आय डी म्हणजे आपला लॉग इन आय डी टाकायचा आहे आत्ता लिहिलेला म्हणजे तयार केलेला पासवर्ड आपल्याला या ठिकाणी पासवर्ड मच्या रकाण्यात टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचं जे विद्यापीठाचं लॉग इन आहे डिग्री सर्टिफिकेटसाठी ते केलेलं आहे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटची पूर्ण प्रोसेस बघण्या अगोदर एक छोटीशी इन्फॉर्मेशन आम्ही मी स्वतःचा माझा एक स्टडी ब्लॉग तयार केलेला आहे आणि आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता सध्या एवढ्या गव्हर्मेंटच्या जॉब्स निघत आहेत तर त्याच्या अनुषंगाने एक विद्यार्थी एक सिव्हिल इंजिनियर कसा अभ्यास करतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझी स्वतःची लाईफ फुल डे रुटीन मी त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता तर चला जर आपण वेळ वेस्ट न करता प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटच्या आपल्या या प्रोसेसकडे वळूयात इथे या ठिकाणी एक मेन्यू बार दिसतो त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स जर तुम्हाला वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकता ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत पदवी प्रमाणपत्र म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट घेतलेलं नाही आहे त्यांनाच प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट दिले जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे पी आर ए नंबर आहे ते विद्यार्थी प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि या प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी एक ईमेल आय डी आणि आपला स्वतःचा नंबर मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे आता खूप इम्पॉर्टंट एक थिंग या ठिकाणी विद्यापीठाने इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे जे विद्यार्थी दोन हजार दोन पूर्वी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ज्यांच्या मार्कलिस्टवर पी आर एन नंबर उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी विद्यापीठामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला काही क्वेरीज आल्या तर या ठिकाणी कॉन्व्होकेशन सेक्शनचा नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता फाईव्ह इयर लॉ ऑर थ्री इयर लॉचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्या लास्ट इयरच्या प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात पण त्यांना दुसऱ्या पदवीकरता जी दुसरी पदवी आहे त्यासाठी त्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे एम फिल किंवा पी एच डीचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये वायवाची डिक्लेरेशन दिनांक बिनचूक या ठिकाणी नमूद करावी लागणार आहे मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत जर त्यांना त्यांचं प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्यासोबत इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट जोडणं खूप जास्त आवश्यक सोबत आहे सोबतच काही कोर्सेस दिलेले आहेत यांचे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट मिळणार नाहीत हे कोर्सेस तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर कॉन्वोकेशन सेक्शनचा किंवा टेक्निकल सेक्शनचा जो नंबर आहे या ठिकाणी दिलेला आहे आता हे प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट घेण्यासाठी आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत तर प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन शंभर रुपये या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे जर तुमचं पेमेंट फेल झालं तर एक तास प्रतीक्षा करा त्यानंतर तुम्ही परत पेमेंटसाठी ट्राय करू शकता हे झाले प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी इन्स्ट्रक्शन्स जे विद्यापीठाने आपल्याला सांगितलेले होते आता बघूयात एक्झॅक्टली या प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटसाठी कसं ॲप्लिकेशन करायचं मेन्यू ओपन करा त्यामध्ये प्रोविजनल सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करा तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स येतील कॉन्वकेशन टाईपमध्ये ऑलरेडी प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट सिलेक्ट केलेला आहे टाईप जो आहे त्यामध्ये पी आर एन नंबर तुमच्याकडे असेल रेग्युलर किंवा डिस्टन्स एज्युकेशनचे तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही पी आर एन नंबरचं ऑप्शन चूज करू शकता जर पी एच डी स्टुडंट असाल तर सेकंड ऑप्शन आणि ऑटोनॉमस कॉलेज जर तुमचं असेल तर तुम्ही थर्ड ऑप्शन चूज करू शकता मी या ठिकाणी पी आर एन नंबर हे ऑप्शन चूज करणार आहे त्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर जसा आपण एक्झाम फॉर्म भरतो तसा सेम डेटा या ठिकाणी येणार आहे पी आर एन नंबरच्या समोरच्या रखान आपल्याला पी आर एन नंबर टाकायचा आहे आणि व्ह्यू डेटा हे बटन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुमचं फुल नेम तुमचं आईचं नाव तुमचं परत कुठलं एज्युकेशन कुठलं डिग्री तुम्ही घेतलेलं आहे इयर ऑफ पासिंग काय आहे सगळे डिटेल्स या ठिकाणी येणार आहेत सगळे डिटेल्स फिल करून आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फी डिटेल्समध्ये शंभर रुपये या ठिकाणी येतील आणि ऑनलाईन मोडद्वारे तुम्हाला या ठिकाणी पे नाऊचं एक बटन येईल हे बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून तुमचं प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला भेटू शकतं ते तुमच्या ईमेल आय डीवर येईल किंवा तुम्ही पोस्टाने पण ते मागू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेटचा एक फायदा म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पासआउट झाल्यानंतर सहा सात महिने जॉबसाठी डिग्री सर्टिफिकेट लागतं त्यासाठी तुम्ही प्रोविजनल डिग्रीचा वापर करू शकता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशी एक लेटेस्ट अपडेट घेऊन